धामणगाव आणि धामणगाव गावचे आपले सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सन्मान्य लक्ष्मण पोईते गेला आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या नावाने त्यांचा संघ इथं ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सचिन स्मृती चषक 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि एकत्रित पहिलं फिवनचं षटक आहे, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिली गोलंदाजी आणि फ्रंट लाईट गोलंदाज म्हणून पुढे याला युज सातत्याने धमांक संघाच्या बाजूने पण बघितलं. निलेश आपल्या गोलंदाजीवर सज्ज झालाय. त्यामध्ये दोन फलंदाज सुजित आणि श्रीकांत कंटिन्यू टॉपवर्ड जी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर जबरदस्त म्हणजे विजय संबोधन करून इथे पुढे आलेले आहेत. पहिलाच बॉल इथे मात्र उडवलाय हवेमध्ये, दोन क्षेत्राच्या पुढे तर आलेत. दीपक बॉलच्या रेंज मध्ये आले आणि कुठल्याही प्रकारची चुकी केली जात नाहीये. पहिल्याच बॉलवर श्रीकांत त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय आणि पहिल्या विकेटचा बदल बिग विकेट श्रीकांत असला मात्र माघारी परतावं लागतोय. एकंदरीत जर आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर एक बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये तेवढं प्रॉपर कनेक्शन देखील झालं नव्हतं, एलिमिनेशन झालं नव्हतं आणि सॉफ्ट डिसमिस शॉट आपल्याला पाहायला मिळाला. तिथे काही जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. बॉल देखील अतिशय चांगल्या प्रकारे लेंथ लाईन रिदम पकडला होता आणि स्टेनच्या बाहेर फलंदाज आपण थोडासा दुर्बल पाहिल्याचा बॉल तेवढं काम केले आणि हा बॉल मात्र सेकंड डिलिव्हरी डॉट सुरुवातीत निघून गेले. सलग सुरुवातीत दोन बॉल डॉट गेल्यानंतर मात्र हाय लेवल कॉन्फिडन्स वाढला जातोय गोलंदाजाचा आणि हा बॉल मात्र जास्त प्रमाणामध्ये हातलाय. निश्चितच व्हाईट बॉलचा इशारा येईल कारण जास्त प्रमाणामध्ये बाहेर हा बॉल हाताला जातोय. फलंदाजापासून दुरुबर पडल्याचा बॉल ठेवण्याचं काम करतोय निलेश नापसे गोलंदाज. आणि मित्र म्हणेन निश्चित एक चांगला विचार आहे की मात्र ते देखील चांगला प्रकार क्लान्स तर केलाय. या जवळपास कॉक कॉर्नर रिझन मध्ये बॉल निघून आलाय. शत्रक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि या एक जब येईल. तिने चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण बघितला, दोन धावा धावपलकावर एक धावा एक्स्ट्रा ऍड केली स्कोर कार्डवर अकाउंट ओपन केलं होतं. त्यानंतर सुजित च्या बॅट्स मधून एक धावा आली, दोन धावा लागल्या जात आहेत आणि तीन बॉल आतापर्यंत फेस केलेत क्रिजवर. सबत बॉल पण एकदा हाताळण्यासाठी दिलीप दापशी सज्ज झालाय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. सबत्र बॉल देखील इनफील्डच्या वर डीप एकशे कव्हर रिजन मध्ये निघून गेलाय. सीमा रेषा बाहेर जातोय. दणदणीत चमकार. फलंदाजाला थोडासा कुठेतरी एक्स्ट्रा बॉम्ब्स आणि बॉल देखील आता त्याचा भरपूर फायदा घेतला जातोय आणि त्यामध्ये स्वतःच्या स्टेप आउटमध्ये चुकला जातोय आणि डेड बॉल मात्र घोषित केलंय. सलग चार चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा धावपलकावर सहा धावा लागलेल्या आहेत. चाबी देखील स्लॉग करण्याचा प्रयत्न केला. बॉल हापेमध्ये फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्र येतो. यास प्रदीप कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही. सेकंड विकेटचं पतन झालंय. दुसरा धक्का दिला आहे गाऊदेवी दुधनी टीमला. अटॅक आलाय. त्यानंतर नव्याने फलंदाज ऑल ऑन द क्रीजवर अशोक जातोय.
मात्र मागच्या दोन मॅच मध्ये अशोक नव्हता, मात्र फिल्डिंग साठी दुसऱ्या मॅच मध्ये गेला होता, थोडासा लेट येतोय. मात्र या मॅच मध्ये त्याची उपस्थिती मात्र त्याच्या संघासाठी नितीन मित्रमणीने लाभदायक आहे. अशोक आल्यानंतर त्याची बॅटिंग जर आपण विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन पाहिजे गावदेवी दुधनी संघाकडे. इथे जर आपण बघितलं तर निलेश दापसे स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जर आपण बघितला तर डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय. मात्र सुरक्षित रीत्या दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये पोहोचले जाते, कारण स्वतःच्या फॉलो मध्ये तेवढा जबरदस्त बॉल टाकल्यानंतर स्वतःला कंट्रोल केलं, सावरलं आणि चलगिरीचा प्रयत्न मात्र अप्रतिम केला होता. मात्र थांबवले मित्र मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा, कारण 10 पेक्षा अधिक धावा जर धापलकावर येत आहेत ना तर एक चांगली धावसंख्या म्हणून मानली जाते. मात्र एका षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाल्यानंतर झालाय, धावा दोन फलंदाज बाद झाली आणि 8 धावा. ज्यावेळी टॉपर जे फलंदाज स्वस्तामध्ये डगवल्या जात आहेत ना त्यावेळी निश्चितच धावसंख्येला कुठेतरी ब्रेक थ्रू लागला जातोय आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्या समोर पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ कंप्लीट झाला, दोन फलंदाज बाद झाले, 8 धावा फक्त आणि फक्त धाव फलकावर लागलेल्या आहेत. त्यामध्ये दुर्भर क्षेत्रक्षण सुद्धा पसरवलं जाईल आणि त्यामध्ये दोन क्षेत्रक्षण आतमध्ये तुम्हाला तैनात करावे लागतील. कारण दोन्ही संघाच्या बाजूने विचार केला तर गावदेवी दुधनी संघ गोलंदाजीच्या बलबुतेवर पहिल्या मॅच मध्ये पुढे आलाय, त्यानंतर चांगल्या दुसऱ्या मॅच मध्ये सब्बल 48 धावा लावल्या होत्या, कोणी बॅटिंग केली होती आणि या तिसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग साठी इन्व्हाइट तरी केलंय आणि या अरे स्ट्राईकवर अशोक असणार आहे तो निश्चित. आपण बघितलं तर चेरोबा स्पोर्ट्स दुधनी आणि ऐगवती दुधनी दोन्ही संघ एकत्र येत आहेत आणि ज्या सीझन मध्ये मात्र त्यांचा एक संघ पूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, स्ट्रॉंग टीम आहे. आज मात्र कॉन्फिडन्स देखील तेवढा वाढला असेल अशोक आल्यानंतर, कारण अशोक देखील एक चांगला फलंदाज आहे, स्ट्रॉंग प्लेअर आहे त्याच्या टीम मध्ये. त्याच्यावर एक मोठी जबाबदारी देखील असणार आहे. जे देखील उडवलाय बॉल फटका तर फसल्या बॉल हवेमध्ये आहे, मात्र सत्रक्षण त्या ठिकाणी निलेश दापसे पुढे येतोय, तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा इथे कम्प्लीट केली जाते. कारण सेल्फ लँडिंग बॉल झाला होता, बराचसा वेळ बॉल हवेमध्ये येतात, तोपर्यंत क्षेत्रक्ष येतोय, तोपर्यंत बॉल मात्र लँडिंग झाला होता, ट्रॅक झाला होता आणि तोपर्यंत दोन धाबा इथे कम्प्लीट केल्या आणि या दोन धाबाने स्कोर कार्ड पुढे जाईल. डबल डिजिट मध्ये धावसंख्येने प्रवेश घेतलाय 10 या आकड्यावर. दुसरे षटक विजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रॉंग शॉट पाहायला मिळते, कॅप्टर शोधला याच चुकी केली, चुकीला माफी नाही, बॉल मात्र निघून गेले सरळ लंगन मिडनच्या मध्ये. एका टप्प्याने वन बॉल बाउन्स झालाय आणि निघून गेला सिमरच्या पलीकडे चौकार. सलग दुसऱ्या बॉलवर हा चौकार आले, त्यानंतर लगेच क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल आपल्याला पाहायला मिळतोय. विजय मात्र पहिल्याच बॉलवर दोन धावा, त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय आणि त्या चौकाराने धावसंख्येला देखील चांगल्या प्रकारे आकार प्राप्त होते. 14 आकड्यावर ते जाऊन पोहोचलंय. गावदेवी दुधनी संघ आपल्या पहाडमध्ये ज्यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका ग्लान्सर केला आहे, मात्र दोन क्षेत्रक्षकांच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय. वन बॉल पॉम्प्स झालाय, अधिक उचली घेतोय, सलग बॅक टू बॅक दुसरा जातोय चौकार. सलग अशोक ज्या मॅच मध्ये येतोय आणि काय जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले, सुपर बॅटिंग तर नजारा येतोय. यावेळी दोन सलग बॅक टू बॅक दोन चौकार आले. विजय थोडस मागडा साबित ठरतोय. या तीन बॉल मध्ये 10 धाबा, व्हाइट बॉलचा इशारा येतोय, 11 धाबा आतापर्यंत खर्च करतोय. महागडा शतक
आपल्याला पाहायला मिळतं. निलेश अथापशी विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा केल्या होत्या ते देखील पॉवर फ्लेच्या षटकामध्ये. आणि त्यानंतर थोडासा माकडा साबित ठरतोय. इथे देखील बॉल हवेमध्ये आहे, हवाई सपर बॉल निघून गेला मिड विकेटच्या वरून. 6 धावांसाठी दणदणीत बिग षटकार. जाऊ लागेल तर एकंदरीत अत्र अशक्य असेल जर आपण विचार केला तर एक षटकार चौकार आणि तब्बल 17 धावांचं योगदान दिलेलं आहे. शॉटवरचा बॉल असणार आहे या दुसऱ्या षटकातील. शब्द देखील रिव्हर्स पटिंग करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र इथे देखील फिक्की आपल्याला पाहायला मिळाली. थोडीशी रॉंग थ्रो आलाय आणि तोपर्यंत देखील ज्या ठिकाणी एक धाव निश्चितच एक रिक्स घेतली होती, धावची संधी प्राप्त झाली होती. एक रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा इथे कन्व्हर्ट केले आणि स्तंभाला 2 धावा इथे कम्प्लीट केले जात आहेत. आणि या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे चालला आहे आणि तब्बल 10 लागले जात आहेत धावफलकावर. सर निश्चित 27 धावा लागलेल्या आहेत फलकावर आणि 2 षटकांचं खेळ इथे कम्प्लीट झालंय. यापुढील 2 संघांना मी आवाज येते. आपण टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचं आहे. मोरिया स्पोर्ट्स मांगाटणे आणि विपक्ष असणारे एगावदे बी लोफे बी संघाचा कॅप्टन ऋषिकेश आपण आपल्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. सत्तावीस धावा लागलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. 13.50 एव्हरेजने दुसरं षटक जर आपण बघितलं विजय थोडासा मागडा साबित ठरलाय. आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये थोडासा मागडा साबित ठरलाय. 2 षटकांचा खेळ झालाय. तिसरं षटक अजूनही तर बाकी असणार आहे आणि या तिसऱ्या षटकाला प्रारंभ करण्यासाठी अक्षय आलाय. अक्षयने देखील पहिल्या मॅच मध्ये एक चांगली बॉलिंग हातली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगल्या प्रकारे चांगली गोलंदाजी केली होती आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील थोडासा अडचणीमध्ये आपला संघ येतो. 27 धावा, दोन्ही संघाचा विचार जर आपण केला तर 40 अधिक धावा जमावता येते या 3 षटकांमध्ये. आणि तो प्रयत्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. या 27 धावा तर लागलेल्या आहेत, 40 अधिक धावा येतील का आणि मात्र 40 धावांच्या आतमध्ये थांबवलं जाईल का, तो प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का. सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतील. बॉल उडवलाय, शॉर्ट कव्हरेजर मध्ये बॉल सुद्धा तिथे पुढे चालला. मात्र एक धाव कम्प्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र 2 धावा अतिशय चांगल्या प्रकारे कम्प्लीट केल्या. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी यस नो वेट 3 गोष्टींचा ताळमेल आणि कॉलबॅक देखील अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. आणि एक धाव पहिले अतिशय वेगाने कम्प्लीट केली होती, त्यानंतर दुसरी धाव देखील सहजरित्या कम्प्लीट केली आणि या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 29 आकड्यावर जातोय. टॉप ऑर्डर साठी फलंदाज सुचित जो केला होता तो अजूनही त्या खेळपट्टीवर आहे. स्विप शॉटचा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे. खोबऱ्या टप्प्याचा बॉल होता, काय जबरदस्त फॅडल स्विपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला.
आणि स्कोलवर टप्प्याचा निश्चितच ब्लॉक हल मध्ये बॉल हातांचा प्रयत्न सुद्धा केला होता. जबरदस्त नाइस बॉल होता मात्र तेवढा चांगल्या प्रकारे का फॅडर शॉट मात्र पाहायला मिळाला आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा झालं. मात्र सलग या दुसऱ्या बॉलवर सुद्धा डबल धाव इथे कंप्लीट केली. 31 जवळ पोहोचले. अजून 4 बॉल शेष आहेत. शेवटचा षटक मार्ग असता चार बॉल अजून अशेष आहेत. 31 धावा मित्र मंडळींना तीस पेक्षा अधिक धावा ज्यावेळी आपण शेवटचा मॅच खेळतोय त्यावेळी एक चांगली धावसंख्या आतापर्यंत धावल कबर लागलेली आहे. ज्यावेळी बॉल बरासा वेळ हवेमध्ये स्वतःच्या फॉलोअर मध्ये गेलाय अक्षय आणि चांगला झेल इथे पकडलाय आणि इथे फलंदाज सुजित याच्या खेळीला स्टॉप लावलाय. थोडीशी उलकवणी दिली होती फलंदाज दिलीपने रिव्हर्सिप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र उजवेशनच्या बाहेर बॉल हाताला होता. अतिशय चांगल्या लाईन मध्ये आणि एका जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्वतःच्या फॉलोअरमध्ये याच्या अगोदर देखील चांगला झेल पकडला होता. त्यानंतर काय चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं आणि एकंदरीत 31 आकड्यावर इथे जाऊन पोहोचले. थांबवले मित्र मंडळीने या चार बॉल मध्ये चार धावा फक्त आणि फक्त एक फलंदाज सुद्धा बाद केलाय. जबरदस्त एक सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत. तिथे लावून सरले चांगला फटका तेज तर्रारा बॉल देखील मात्र थोडासा मिसफील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र बॅकअप साठी निलेश गेलाय आणि तोपर्यंत दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातील. ज्या ठिकाणी एकच धावा थोडस फ्रेशर पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र दोन धावा कम्प्लीट केल्या आणि दोन धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 33 आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा बॉल बाकी असणार आहे. त्यावेळी स्लॉगवर षटकाचा शेवटचे बॉल बाकी राहिले जातात. त्यावेळी मात्र फलंदाजाकडे पूर्णपणे एक मनोधैर्य वाढलेलं असतं की प्रत्येक बॉलवर मला अटॅक करायचा आहे आघात करायचा आहे आणि शेवटचा बॉल बाकी असणार आहे. शेवटच्या बॉलवर मात्र काय घडतंय धावा जर आपण बघितल्या तर 33 5 बॉल मध्ये आतापर्यंत 6 धावा फक्त आणि फक्त स्कर्ज केलेला आहे आणि हा बॉल देखील चांगला बॉल हाताळलाय आणि दीपक मात्र रनआउटच्या रूपाने इथे फलंदाज बाद होतोय आणि एक ही धाव येणार आणि एक शेवटच्या बॉलवर 33 आकड्यावर जाऊन पोहोचले. 34 आकड्यावर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या अक्षय या गोलंदाजाने. मित्र म्हणजे काही जबरदस्त एक नाईस बॉलिंग इव्हेंट आपल्या पाहायला मिळालं आणि फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 33 आकड्यावर थांबवण्यामध्ये यश आलं. 34 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय लक्ष्मण भोये स्पोर्ट्स धामणगाव टीमच्या अगेन्स्ट खेळताना दुधनी संघानं. त्याचबरोबर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. तिथे ऋषिकेश पाटील गावदेवी लोपे पी संघाचा कॅप्टन सज्ज आहे. त्यानंतर मोरिया स्पोर्ट्स मांगाटणे टीमचा कॅप्टन सुद्धा आहे. तर लगेच आपण जाऊया आपल्या टॉस बॉक्स मध्ये. किरण तर व्यासपीठावर शुभाची गाडल आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपला शुभ असते टॉस उडवला जाईल. वेलकम शुभाची गाडल आपल्या टॉस बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आपल्या समवेत आहे. प्रथम आपण नाण्याच्या दोन बाजू पाहूया. एका बाजूला सचिन 11 भिनार तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय सचिन स्मृती चषक 20-21. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस उडवला जातो या ठिकाणी. सचिन 11 भिनार असं कॉल होता मात्र या ठिकाणी सचिन स्मृती चषक 20-21 असं आलाय. शुभाची गटल विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवा.
खूप खूप धन्यवाद। तर टॉस या ठिकाणी जिंकलाय मोरिया स्पोर्ट जीबी मांगाटणे संघाच्या संघनायकाने। संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे, टॉस के बॉस काय करणार? बॅटिंग, बॅटिंग करणार। प्रथम फलंदाजी करतोय, याचं मुख्य कारण काय? आम्ही बॅटिंग मध्ये आम्हाला विश्वास आहे। फलंदाजी करत असताना चार षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत। 50 पर्यंत जाण्यामागे कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडनं फार अपेक्षा असतील? अनिल आणि संतोष। या स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटतंय? खूपच छान, धन्यवाद। तुला सामन्यासाठी शुभेच्छा असतील। त्यानंतर गावदेवी स्पोर्ट लोपे संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे, टॉस जर तू जिंकला असता तर काय घेतला असता? मला फिल्डिंगच घ्यायची। हवं ते घडते, पाहिजे ते मिळतंय। प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना मोरिया स्पोर्ट या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। 35 ते 40 धावामध्ये रोखण्यामागे असे कोणते चार गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील? माझ्याकडे गोलंदाज चांगले आहेत, शुभम आहे, दिदेश आहे, विकास आहे, अजून आहेत 2-3 गोलंदाज, बघूया कालांतरानं काढू त्यांना। या आधी कधी या विभागामध्ये आपण क्रिकेट खेळलात का? नाही, इकडे पहिल्यांदाच खेळतोय। त्या साईडला भरपूर खेळलेलो, वडप्याच्या त्या बाजूनी भरपूर वेळा खेळलेलो तिकडे। तर मग कसं वाटतंय सचिन 11 आयोजित सचिन स्मृती चषक 2021 चं आयोजन? खूपच सुंदर, एकदम जबरदस्त ग्राउंड वगैरे, आणि इथे आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतोय। धन्यवाद तुला देखील। सामन्यासाठी शुभेच्छा असतील। तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे की नाणेफेकी या ठिकाणी जिंकली मोरिया स्पोर्ट या संघाने। प्रथम फलंदाजी स्वीकारली, लोपे संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी किरण जाधव सज्ज आहेत। यस, ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू संदेश पकारी सर। एकंदरीत पहिलाच बॉल जर आपण बघितला तर फुल टॉस बॉल होता आणि एक जबरदस्त हवाई सफर, आणि हा बॉल मात्र पहिलाच बॉल भिरकावून दिलाय 6 धावांसाठी। षटकर आणि अकाउंट ओपन केलंय दिलीप फलंदाजाने। सर निश्चितच लक्ष्मण भोये एस्पोर्ट्स दामणगाव टीमचे सर्वेसर्वा सन्माननीय लक्ष्मण भोये दादांच्या वतीने जर सलग 3 षटक जर मारले, षटकांची हॅट्रिक फेच केली तर 500 रुपये कॅश प्राइज असणार आहे। त्यांच्याच नावाने त्यांचा संघ आहे, आधारस्तंभ आहेत, ओनर्स आहेत लक्ष्मण भोये एस्पोर्ट्स दामणगाव टीमच्या। पहिल्याच बॉलवर षटकार तर पेश केलाय, इथे देखील चांगला फटका क्लान्स तर केलाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे। स्लॉफुलटाच बॉल होता, अतिशय वेगाने बॉल सुद्धा पुढे सरसावला होता, मात्र फक्त आणि फक्त एकच जाईल आणि एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल। मात्र काही चांगलं अकाउंट ओपन केले तर षटकराने अकाउंट सुरुवात केली अतिशय चांगल्या प्रकारे आणि 7 धावा लागलेल्या आहेत धावलकावर, 34 धावांचं लक्ष आहे। इतर म्हणजे 100 षटक जे अक्षाने हाताळलं ते कुठेतरी निर्णायक षटक हाताळलं, त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या आणि या 2 फलंदाज सुद्धा बाद करण्यामध्ये यश आलं। त्यानंतर गोलंदाज सुजित मात्र टॉपवरसाठी पुढे देखील गेला होता, गोलंदाजी मध्ये देखील पुढे येतोय आणि हा बॉल जवळपास उजव्या इष्टेच्या बाहेर जास्त प्रमाणामध्ये, पंच सुभाष पाटील सरांचा इशारा आलाय आमच्या गुणलेखकापर्यंत। हा व्हाइट बॉल आहे, दर्शवलाय ऍड केले चले एक्स्ट्रा धाव, 8 धाव लागले जाते या धाव फलकावर। सर एकंदरीत जर आपण बघितलं तर पॉवर बे सरट्या सर्गाच्या बाहेर जर आपण बघितलं जवळपास फायडी स्ट्रॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहे। त्यानंतर देखील एक क्षेत्रक्षक आपण जर बघितलं तर मिडॉन च्या रिझन मध्ये देखील एक क्षेत्रक्षक आहे। त्यानंतर चितच फॉल शरीर डबर आदरला होता, तोपर्यंत हलकासा फ्रेंचने देखील त्या ठिकाणी विचारला होता, मात्र विश्वास कमी आहे आणि बॅकवर्ड शॉर्ट लेग रिझन मध्ये बॉल निघून गेला होता, तोपर्यंत कुठल्या प्रकारे धाव देखील घेतली जात नाहीये आणि रिक्स घेतली जात नाही कारण पहिल्या बॉलवर षटकार आलाय आणि 34 धावांचं लक्ष आहे। तर प्रदीपचा जर विचार केला सलग ज्यावेळी स्लॉग गेला या सफाई सफर प्रदीप आपल्या पॅड्स मधून आणि क्लास दाखवतोय, प्रदीप नावाचा फ्रँडेड षटकार।
तर एकच नाव समोर येतंय ते म्हणजे प्रदीप आणि फक्त प्रदीप. मागच्या दोन मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच स्वीकारली आणि त्यानंतर या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली फलंदाजी करतोय. यस, एक स्लाइस स्टार्ट करून दिली, काच करून दिली पेडी, त्यानंतर मात्र त्याला काही चांगली साथ देतोय. म्हणजे सलग बॅक टू बॅक दोन मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला. या मॅच मध्ये सुद्धा एक चांगला फटका पेश केलाय आणि त्या षटकात आणि धावांचा वेग जर आपण बघितलं तर 14 धावा लागलेल्या आहेत या फलंदाजाची, की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा 15 पेक्षा अधिक धावा घ्यायच्या, समोरच्या संघावर प्रेशर टाकायचं हे खासियत आहे आणि ते करून दाखवतोय. या मॅच मध्ये सुद्धा काही जबरदस्त सुपर बॅटिंग चा नजारा पाहायला मिळतोय. स्पॉन्सरला खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्रशक्ती या ठिकाणी सज्ज आहे, मात्र एकच धाव येईल आणि प्रत्येक बॉलवर आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र एकच धाव आली आणि एका धावेने धावफलक पुढे जातोय आणि 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. एक स्ट्रॉंग गोलंदाजी करणं पहिले षटक कंप्लीट झाले आणि धावा लागलेल्या आहेत 29 धावा धावपलकावर. अजूनही 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज असणार आहे. सोपं समीकरण करून ठेवलंय या पहिल्या षटकामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये प्रेशर टाकायचं, दुसऱ्या षटकामध्ये निश्चित सिंगल डबल धावणे, स्कोर कार्ड पुढे घेऊन जायचं, असे काय आज प्लॅनिंग आणि काय रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. दीपक कॅप्टन आणि संपूर्ण टीम आज लक्ष्मण होय स्पोर्ट्स धामणगाव संघ आज अतिशय एक चांगली कामगिरी करतोय, खास करून पूर्णपणे लक्ष वेधलं संपूर्ण क्राऊडच प्रदीप याने. तर दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ केला जाईल, मात्र गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर दुर्गेश आलाय जो पहिल्या मॅच मध्ये थोडासा मागडा साबित ठरला होता, मात्र इथे थोडीशी एक चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. 12 बॉल मध्ये 15 धावांची अजून एक गरज असणार आहे आणि तिथे गेलं जर बघितलं तर मिस टाइम स्ट्रोक आहे, एलिमिनेशन झालेलं नाही, या दिलीप वरी चेंडूच्या खाली येतोय, कुठल्या प्रकारे चुकी केली जाणार नाही. त्याच बिग विकेट प्रदीप याच्या खेळीला पूर्ण विराम स्टॉप लावलाय. बिग विकेट सर, एकंदरीत जर आपण बघितलं तर प्रदीप मात्र एक षटकार मारल्यानंतर एक दुसऱ्या बॉलवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एलिमिनेशन झालं नव्हतं आणि शॉर्ट सिलेक्शन देखील चुकीचं निवडलं. ज्या रिझनमध्ये क्षेत्रश होतं त्याच रिझनमध्ये फुल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिस टाईम स्ट्रोक बॉल मित्रांच्या आतमध्ये आणि दिलीप वुर्याने तेवढा चांगला झेल सुद्धा पकडला आणि या पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रो मिळवून दिलाय. गरज होती गौदेवी दुधनी टीमला, त्यानंतर नव्याने फलंदाज दीपक गेलाय आणि एकंदरीत 19 धावा अजूनही 11 बॉल शेष आहेत, 15 धावांची गरज असणार आहे. इक्वेशन जर आपण बघितलं तर अजूनही थोडस सोपं झालेलं आहे. इथे देखील एका जागेवर बिगेट करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, काय अशी रक्षण आपल्याला पाहायला मिळाली. इष्टजीच्या रूपानं दिलीप या फलंदाजाला सुद्धा डगपटला जावा लागेल. एक जबरदस्त अशोक भुईर अशी रक्षक आहे आणि जबरदस्त दुसरा फॉलो थ्रो इथे मात्र फेटून दिलाय आणि मिळवून दिला आपल्या टीमला. दिलीपच्या रूपानं दिलीप मात्र डगपटला जातोय.
दुसरी धाव सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट केली आणि या निश्चितच यस बाईचा इशारा आला यस पंचाच्या माध्यमातून आणि जवळपास बॉल एशियाच्या मागे ट्रॅक झाला होता आणि यशरक्षक अशोक वैद्य थोडीशी चुकी करतो. त्यानंतर मात्र बॅकअपसाठी चित्रक्षक आला होता, डायरेक्ट निशाणा साधला होता, सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पर्यंत दीपक पोहोचला होता. मात्र त्यानंतर ईशानवर ट्रॅक झाला, बॉल देखील लगेचच गेल्यानंतर उलगलो आणि त्यानंतर दुसरी धाव देखील लगेचच कंप्लीट केली. अतिशय चांगल्या प्रकारे दोन धावा कंप्लीट केल्या. तिसरा बॉल देखील काय जबरदस्त गुड स्पॉट वर चेंडूची फेकी केली होती. नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये धावा जर आपण बघितल्या तर 21 धावा धावपळकावर लागले आहेत. आकाश इथे तिकडे ऑन साईडला चांगल्या प्रकारे चांगला पिकअप तर केला, मात्र शतरक्षक तिथे सज्ज आहे. श्रीकांत चुकी करतोय, बघा एक एक धाव इथे देखील श्रीकांत स्वतः सेनापती आहे आणि तो चुकी करतोय कारण अपेक्षा नाही आहे आपल्या टीमला. मात्र ती चुकी झाली, अतिशय वेगाने पुढे आला होता, एकच धाव प्रेशर थोडासा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निश्चितच एका धाव्याला दुसऱ्या धावेमध्ये लगेचच कडबड केलं, थोडस हलकस मिसपीट झाली काय आणि त्यानंतर लगेचच दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. चौथ्या बॉलवर दोन धावाले, आतापर्यंत चार चेंडूचा खेळ झालाय. दोन बॉलर सुरुवातीला बघितले आपण तर विकेट टेकर बॉल हातले होते आणि त्यानंतर देखील कंट्रोलफुल गोलंदाजी मित्र बॅडीने दुसऱ्या षटकामध्ये थांबवले, रोखवले या दुसऱ्या षटकामध्ये. इथे देखील ब्लॉक होल मधून बॉल खोदून काढलाय, गॅप शोधलाय, मात्र दोन षटकाशी पुढे आले. म्हटलं फुटबॉल प्रमाणे शत्रक्षण त्या ठिकाणी थांबवले, मात्र फक्त आणि फक्त दोन धावा इथे कंप्लीट जर केल्या मित्र म्हणे दोन धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवलेले. तर श्रीकांत आणि दीपक दोन शत्रक्षण पुढे आहे, त्यांच्या माध्यमातून त्या दोन धावा वाचवलेल्या आहेत आणि दोन धावेने स्कोर कार्ड चाललंय पुढे. 25 आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे कारण गावदेवी दुधनी टीमला इथे एक एक धाव मात्र महत्वाची असणार आहे आणि एक एक धाव देखील एक इम्पॉर्टंट असेल धामणगाव टीमच्या बाजूने. तो प्रयत्न काही जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दुर्गेश असा विचार जर केला तर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सलग कुठल्या प्रकारे रूम दिला जात नाही, जागा दिली जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी कारण आकाश आणि दीपक यांच्याकडे देखील एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे. मात्र या तीन बॉलमध्ये जर आपण बघितलं तर 6 धावा या 5 बॉलमध्ये खर्च केलेला आहे. चावे देखील शॉर्ट ऑफ लेंथचा बॉल निर्णायक षटकार आलाय. या दुसऱ्या षटकामध्ये जे प्रेशर होतं ते फील केलं, रिलीज केलं आणि फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल हा शॉर्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि काही जबरदस्त शॉर्ट ऑफ लेंथचा बॉल होता आणि प्रॉपर मिडल ऑफ द बॅट कनेक्शन चांगल्या प्रकारे घडवलं आणि बॉल मात्र सीमारेषा पलीकडे पाठवणं आणि षटकार आलाय. आणि त्याचबरोबर इथे धावा जर आपण बघितल्या तर धावल कपर 31 धावा लागलेल्या आहेत आणि 34 धावांचं एक्विशन होतं, अजूनही 3 धावांची गरज आहे. टार्गेट मित्र म्हणे चांगल्या प्रकारे सेटअप केलं होतं, 5 बॉल अतिशय चांगल्या प्रकारे आता शेवटचा बॉल जर बघितला तर शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल होता, त्याचा भरपूर बेनिफिट घेतला आकाशच्या बॅट्समधून शेट करायला. त्यानंतर दादूस स्पोर्ट्स कांबारी अजूनही 3 धावांची गरज असणार आहे. दादूस स्पोर्ट्स कांबारी टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याचबरोबर एक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत सन्माननीय नरेश जी घाटाला त्यांना विनंती असेल जे आपल्या व्यासपीठावर क्रिकेटवर अत्यंत प्रेम, क्रिकेटची आवड आणि निश्चितच एक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत सन्माननीय नरेश घाटाला त्यांना विनंती असेल जे आपल्या व्यासपीठावर
त्याचबरोबर सन्माननीय मारुति साप्टे त्यांना विनंती असेल आपण सुद्धा या आपल्या व्यासपीठावर। त्याचबरोबर अजून सहा बॉल शेष आहेत आणि या सहा बॉल मध्ये फक्त आणि फक्त तीन धावांची गरज असणार आहे। इक्वेशन सोपं करून ठेवले तर षटकार आणि जर म्हणे न तो षटकार आला तर षटकाराने पूर्णपणे या मॅच वर मजबूत पकड निर्माण केली। शंभर जे षटक आहे जाफरकर दीपकने पहिल्या मॅच मध्ये सहा बॉल मध्ये आठ धावा दिले नव्हते, इथे मात्र दिलीप भोईर याच्यावर एक जबाबदारी दिली आणि सहा बॉल मध्ये फक्त आणि फक्त तीन धावांची गरज असणार आहे। थांबवेल का एक कंजूस गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल। इतन पुढे सहा बॉल मध्ये फक्त आणि फक्त तीन धावांची गरज आहे। या पुढील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोरिया एस्पर्ट्स मांगाटणे आणि विपक्ष आणि गौदेवी लोपे बी या दोन संघांमध्ये नर्वेज कौल सुद्धा लागलेला आहे बॅटिंग साठी, तिथे निश्चितच बॅटिंग घेतलेली आहे। धाडशी निर्णय आपल्याला पाहायला मांगाटणे टीमच्या बाजून टीमच्या कॅप्टन जो निर्णय घेतलाय तो मात्र निश्चितच त्या ठिकाणी सार्थक ठरवेल का। नेक्स्ट मॅच असणार आहे त्या दोन संघांमध्ये सुप्रत मैदानाच्या मॅचमध्ये अजून मॅच संपलेली तर नाहीये आणि सहा बॉल मध्ये अजून तीन धावांची गरज असेल। जलदेव उडवलाय आकाशाला गवसणी घातली जाईल का यस विनिंग शॉट। आपली वडापावची गाडी आहे त्या गाडीवर बॉल जाऊन आलेलाय षटकार विजय शॉट। अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन लक्ष्मण वे एस्पोर्ट्स धामणगाव संघ अभिनंदन निलेश दबजी अभिनंदन दीपक प्रदीप आणि त्याचबरोबर एक जबरदस्त आज मात्र चांगली कामगिरी केली आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं काम केलं। शेवटचे मॅच खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल आज सुद्धा